मुंबईतला सगळ्यात मानाचा गणपती म्हणजे मुंबईचा राजा गणेश गल्ली। आता काही वेळातच या राजाची आरती होईल आणि त्यानंतर विसर्जनासाठी हा राजा मार्गस्थ होणार आहे। आपल्या सोबत सगळे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, पण त्यांच्याशी बोलूया। खरं तर 10 दिवस मनोभावे बाप्पाची पूजा केली, मात्र आज जड अंतकरणानं या बाप्पाला निरोप द्यावा लागतोय। आपल्या सोबत सगळे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काय सांगाल, 10 दिवस पूजा केली, धमाल केली, पण आज निरोप देता येतोय, काय वाटतं? मन भरून आलंय नक्कीच, कारण मुंबईचा राजा आमचा लाडका आहे आणि 10 दिवस फक्त बाप्पा येतो, वर्षातून 10 दिवस आम्हाला बाप्पाची सेवा करायला मिळते, मुंबईच्या राजाची सेवा करायला मिळते। पण अनंत चतुर्दशीचा दिवस ज्या दिवशी उजाडतो, आमचं सगळ्यांचंच मन भरून आलेलं असते बाप्पाला निरोप देताना। आणि यावर्षी म्हणजे खरंच मन भरून आलं आहे की म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे। आम्ही यावर्षी राज्याभिषेकाची थीम केली होती, त्या राज्याभिषेकाच्या थीमप्रमाणे यावर्षी महाराजांची एक पालखीसुद्धा आमच्या गणरायाच्या पुढे चालत असेल, ती पालखी आमच्या विभागातून फिरवण्यात येईल आणि मुख्य प्रवेशद्वारापाशी एक इव्हेंट सादर करण्यात येईल। काय नियोजन असेल, कसं नियोजन असेल, कारण की काही वेळात आरती होईल, मग कधी विसर्जन मिरवणूक निघेल? साधारणतः 8 वाजता आमची पहिली आरती होते आणि मुंबईच्या राजाचा हा मान आहे की मुंबईमधील सगळ्यात प्रथम आरती ही मुंबईच्या राजाची होती आणि मुंबईचा राजा मार्गस्थ झाला की नंतर मग बाकी सगळे गणपती त्याच्या मंडपातनं बाहेर पडतात। त्यामुळे एक साधारणतः 3-3.5 हजाराचा आमच्या कार्यकर्त्यांचा जो समूह आहे तो सगळ्या गर्दीवरती लक्ष ठेवून असेल, गर्दीचं नियोजन करेल। आणि आमच्यासाठी हे काही नवीन नाही, कारण का गेले जवळजवळ 25 वर्ष तरी आम्ही ह्या गर्दीला सांभाळत आलेलो आहोत आणि लोकांनी आमच्याबरोबर खूप प्रेम दाखवलं आणि त्यांनी आमच्या जे काय कार्यकर्त्यांनी जे काय मार्गदर्शन केलं आहे त्याप्रमाणे राहून व्यवस्थितरित्या आमचं विसर्जन करून सहकार्य देऊन आमचं विसर्जन मिरवणूक व्यवस्थितरित्या पार पडली ह्याची काळजी घेतलेली आहे। विसर्जन मिरवणुकीचा मार्ग कसा असणार आहे, कुठपर्यंत असणार आहे? प्रथम मुंबईचा राजा गणेश गल्लीमधून निघाल्याच्या नंतर डॉक्टर एस एस राव रोड आणि जिजीबाई लेन करत मुख्य रस्ता जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग असं करत चिंचपोकळी सात रस्ता मुंबई सेंट्रल लॅमिंटन रोड करत गिरगाव चौपाटीपर्यंत मार्गस्थ होईल। साधारण संध्याकाळी 5:30-6 दरम्यान आम्ही गिरगाव चौपाटीला पोहोचू असा अंदाज आहे। आणि सुरक्षा व्यवस्था कशी असणार आहे, पोलीस तैनात असणार आहेत, काय कशा पद्धतीने? नक्कीच पोलीस तर असणारच आहेत आणि पोलिसांचा हा खूपच मोठा ताफा असतो जेणेकरून आम्हाला देखील त्याची मदत होते, त्याचप्रमाणे आमचे कार्यकर्ते देखील असतील जे काही व्यवस्थितरित्या हे विसर्जन मिरवणूक व्यवस्थितरित्या पार पडेल आणि सर्वांना सुखरूप घरी पोहोचेल एवढीच आमच्याकडे बाप्पाची म्हणजे हे आहे। नक्कीच अवघे काही तास उरलेले आहेत, काही तासातच या बाप्पाची आरती होणार आणि आरती झाल्यानंतर मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचा गणपती हा लवकरच विसर्जनासाठी मार्गस्थ होईल। कॅमेरामॅन नितीनसह सीमा दत्ते, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।